नमस्कार, VCN न्यूज के हिंदी समाचारों में आपका स्वागत है। प्रशासनाचा संपूर्ण डोलारा सांभाळणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यावरील कपातीचे संकट तुर्तास टळले आहे। शासनाने 9 फेब्रुवारी रोजीच्या निर्णयाला स्थगिती दिली आहे। राज्यभरातील कर्मचाऱ्यांनी दिलेल्या लढ्याचा हा विजय मानला जात आहे। राज्यभरातील कर्मचाऱ्यांनी दिलेल्या लढ्यानंतर हे यश मिळाले खरे, मात्र ही स्थगिती तात्पुरत्या स्वरूपाची आहे। तटपूजा मानधनाची ही नोकरी सुरक्षित नसल्याने कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे। सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा आधार घेत शासनाने कंत्राटी नोकरदारांची रोजीरोटी हिसकवण्याचा प्रयत्न 9 फेब्रुवारी रोजीच्या शासन निर्णयानुसार केला। कंत्राटी कर्मचाऱ्यांना कधीही नियमित केले जाणार नाही। 3 वर्ष सेवा झालेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांची परीक्षा घेऊनच पुन्हा नियुक्ती देण्यात यावी असा हा निर्णय होता। आर्थिक तुटवड्याचे कारण पुढे करीत शासनाने हा निर्णय घेतला होता। एवढेच नाही तर गरज असल्यास सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची नियुक्ती करा असं शासन निर्णयात नमूद केलेलं आहे। शासनानं 9 फेब्रुवारी रोजीच्या निर्णयाला तात्पुरत्या स्वरूपाची स्थगिती दिली, म्हणजेच या संदर्भात आणखीन हालचाली होण्याची शक्यता आहेत। या शासन निर्णयात थोड्याफार सुधारणा करून नवीन शासन निर्णय निर्गमित होणार आहे। नवीन काढलेल्या शासन निर्णयामध्ये कंत्राटी कर्मचाऱ्यांचं कुठेही नुकसान होऊ नये अशी भीती या कंत्राटी कर्मचाऱ्यांमध्ये आहे। म्हणूनच त्याची पूर्वदक्षता घेण्याकरिता कंत्राटी कर्मचाऱ्यांचा 13 मार्च रोजी मोर्चा निघणार आहे। अमरावती शहरात जवाहर गेट रोड येथील सुप्रसिद्ध हबलानी परिवाराचे सुविख्यात दुकान आराधना आपल्या वस्त्रांच्या शोरूमसाठी पूर्ण विदर्भात प्रसिद्ध आहे। आता आराधनाने खास आपल्या ग्राहकांसाठी आराधना होलसेल शॉपिंग मॉलचे भव्य दिव्य शोरूम बिझीलँड नांदगावपेठ रोड अमरावती इथे साकार केले आहे। ज्याचे रविवारी 11 मार्च रोजी दुपारी 4 वाजता TV सिरियल इशकबाजची अभिनेत्री अनिका व हबलानी परिवाराच्या मातोश्री देवी हबलानी यांच्या हस्ते या भव्य शोरूमचे रिव्हील दाबून उद्घाटन करण्यात आले। यावेळी नागपूर येथील MJ डॅनी व श्रुती त्रिपाठी यांनी उपस्थित नागरिकांचे मनोरंजन केले व सोबतच विविध कार्यक्रमांची प्रस्तुती दिली। शॉपिंग पीड़ित पति या फिर भाई या फिर पिता? वैसे तो कोई नहीं लग रहा मुझे। या कार्यक्रमाला मनपा आयुक्त यांच्या पत्नी अर्चना पवार, पोलीस आयुक्त यांच्या पत्नी नंदिनी मंडलिक, नवनीत राणा, एडिफाईज शाळेच्या मुख्याधिपिका अनिमा सक्सेना, नम्रता हबलानी, शलाका हबलानी, रोहित हबलानी, अनुराधा पोटे समेत शहरातील अनेक प्रतिष्ठित मान्यवर उपस्थित होते। कार्यक्रमानंतर अभिनेत्री अनिका हिने शोरूमच्या आत जाऊन शोरूमची पाहणी केली व शोरूमची प्रशंसा केली। या शोरूममध्ये एका छताखाली लग्न समारंभात लागणारे सर्व वस्तू वस्त्र उपलब्ध असल्याची माहिती हबलानी परिवार यांनी दिली। अमरावतीवासियों जो आज मुझे प्यार सहयोग और उत्साह दिखाया है और यहाँ पधार रहे हैं, उसके लिए अमरावती करों का बहुत बहुत धन्यवाद। मैं पूरन हबलानी हबलानी परिवार की तरफ से और आराधना परिवार की तरफ से उनका शुक्रिया करता हूँ। द बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाच्या वतीने रविवारी स्थानीय संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन येथे जिल्हास्तरीय भव्य धम्म परिषदेचे आयोजन करण्यात आले। या परिषदेला अमरावती जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात आंबेडकरी चळवळीचे कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होते। दि बुद्धिस्ट सोसायटीच्या वतीने आयोजित धम्म परिषदेदरम्यान उपस्थित वक्त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे देशासाठी योगदान, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे धर्मांतर व धर्मानंतरची बौद्धाची स्थिती, बौद्ध धम्माची खास वैशिष्ट्ये आदी विषयांवर धम्म परिषदेदरम्यान उपस्थितांना मार्गदर्शन केले। शहानामा म्हटलेला
त्या बाजारामध्ये, त्या बाजारात गेला, मेचा महिना होता आणि त्या बाजारात शेळ्यांचा बाजार भरला होता. शेळ्या माहिती नाही मेंढ्या, त्या तो बाजार भरलेला होता. त्या उन्हानी ते एक असं बारकं शेळीचं पिल्लू ढाका टाकीत होत. आता त्याने विचारलं, काय रे बाबा याची किंमत काय? काही सांगितलं याने विचार केला, काही झापा तरी टाकतंय, याला पाणी द्यायला नाही, याला ऊन लागलेलं आहे, ह्या घरी गेल्यावर ह्या चांगला सुधरेल, आपण याला चांगला व्यवस्थित करू. त्यांनी त्याची किंमत दिली आणि त्या पिल्लाला आपल्या खांद्यावर घेतला आणि रस्त्याने चालू लागला. यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटक भीमराव आंबेडकर, भंते संगपालजी, जगदीश गवई यांच्यासह अनेक कार्यकर्त्या यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आता सागर दुसऱ्या गावात गेला, दुसऱ्या गावात काही त्याचे भेटले, ते म्हणायला लागले, काव पाहुणे अहो तुम्ही असं काय करता, तुम्ही त्या कुत्र्याला खांद्यावर काय घेऊन चालले? तो म्हणायला लागला, अरे मी तर कुत्रा नाही घेतलं, मी बकरूचं पिल्लू घेतलेलं आहे. अरे असे काय म्हणतात, जाऊ द्या. महापालिकेच्या सेवेतून निवृत्त झालेल्या शिपायाला सेवानिवृत्तीनंतर तब्बल 8 महिन्यांचे वेतन देण्याच्या प्रकरणात 2 लिपिकांना निलंबित करण्यात आले आहे. आयुक्त हेमंत पवार यांनी गुरुवारी ही कारवाई केली. वरिष्ठ लिपिक धनंजय पाठक आणि कनिष्ठ लिपिक अर्शी मेराज शेख मोहम्मद अशी निलंबित कर्मचाऱ्यांची नावे आहेत. यातील अर्शी मेराज या आता आरोग्य विभागात कार्यरत असलेल्या शिपाई मोहम्मद इकबाल मोहम्मद इब्राहिम हे 31 मार्च 2017 महापालिकेतून निवृत्त झाले. त्यांचे सेवानिवृत्ती प्रकरण सादर करणे अभिप्रेत असताना शिक्षण विभागातील कनिष्ठ लिपिक अर्शी मेराज व धनंजय पाठक यांनी ही माहिती प्रशासनापासून लपून ठेवली. त्यामुळे सेवानिवृत्त झाल्यानंतरही मोहम्मद इकबाल महापालिकेच्या आस्थापनेवर कायम राहिले आणि व त्यांना 1 एप्रिल 2017 ते 31 जानेवारी 2018 वेतन अदा करण्यात आले. शिक्षणाधिकारी अब्दुल राजिक यांच्या हे प्रकरण लक्षात येताच त्यांनी अंतर्गत चौकशी केली व याबाबत अहवाल गुरुवारी आयुक्तांना सोपविला. त्या पार्श्वभूमीवर आयुक्तांनी अर्शी मेराज व धनंजय पाठक यांना तात्काळ प्रभावाने मनपा सेवेतून निलंबित केले. त्यांच्यावर गंभीर चूक आणि कार्यालयीन कर्तव्यात दिरंगाईचा ठपका ठेवण्यात आला आहे. याखेरीज प्रभारी सहाय्यक अधीक्षक अजय बनसेले यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली असून शिक्षण विभागातील अन्य एक कर्मचारी आयुक्तांच्या रडारवर आहे. सुमारे 1.5 लाख रुपयांचे वेतन या कर्मचाऱ्याकडून वसूल करण्यात येणार आहे. ग्रामीण जिल्हा पोलीस दलातील रिक्त 93 जागांकरिता भरती प्रक्रिया 12 मार्चपासून सुरू होत आहे. यासाठी तब्बल 25,000 उमेदवारांनी अर्ज सादर केले आहेत. अमरावती जिल्हा ग्रामीण पोलीस दलातील रिक्त जागांच्या पोलीस भरती प्रक्रियेकरिता पोलीस प्रशासनाद्वारे जाहिरात करण्यात आली होती. त्यानुसार उमेदवारांनी अर्ज सादर केलेत. 93 जागा रिक्त असताना नोकरी मिळण्यासाठी पुरुष वर्ग 20,101 महिला त्याकरिता 8,937 अर्ज सादर केले आहेत. एकूण 25,038 अर्ज शेवटच्या दिवसांपर्यंत प्राप्त झाले होते. यात जिल्ह्यासह बाहेरील विविध उमेदवारांचा समावेश आहे. जोग स्टेडियमवर 12 मार्चपासून मैदानी चाचणी घेण्यात येणार आहे. त्यानंतर पोलीस मुख्यालय मात्र उमेदवारांची लेखी परीक्षा घेईल. 12 व 13 मार्चला 700 उमेदवारांची मैदानी चाचणी घेतली जाईल. त्यानंतर दररोज 1,500 उमेदवारांना लेखी मैदानी चाचणीसाठी बोलविण्यात येणार आहे. पोलीस भरतीला सुरुवात होण्याआधी जोग स्टेडियमवर असलेल्या बंदोबस्त पोलीस अधिकाऱ्यांची व कर्मचाऱ्यांची भरती सुरू होण्याच्या 3 दिवस आधीच रंगीत तालीम सुरू आहे. रविवारी जिल्ह्याभरात पल्स पोलिओ अभियान चालवण्यात आले. पल्स पोलिओ लस अधिकाधिक बालकांपर्यंत पोहोचावी याकरिता अमरावती शहरातील 17 बूथ निर्माण करण्यात आले होते. यामध्ये 2 फिरत्या पथकांचाही समावेश करण्यात आला. अमरावती महानगरपालिका अंतर्गत क्रमांक 2 केंद्र हे जिल्हा स्त्री रुग्णालय इथे उभारण्यात आले. रविवारी सकाळपासूनच अनेक महिलांनी आपल्या बालकांना स्त्री रुग्णालय येथील केंद्रावर नेऊन पोलिओची लस दिली आणि उपस्थित महिलांना पोलिओच्या लसच्या बद्दल माहिती पटवून दिली. या संदर्भात विशाखा भगत यांनी दिली माहिती. महानगरपालिका अमरावती याच्या अंतर्गत पल्स पोलिओचे शहरी आरोग्य केंद्र 13 सेंटर आहेत. त्यातील 2 नंबरचं सेंटर शहरी आरोग्य केंद्र जिल्हा स्त्री रुग्णालय अमरावती येथील PHN श्रीमती भगत
आमच्या इथे एकूण 17 बूथ व 2 मोबाईल पथक आहेत. त्यात एकूण बालकं 4690 बालकांचं उद्दिष्ट आहे, त्यांना आज पोलिओ पाजणार आहे. आणि हा डोस सर्वीकडे पूर्ण महानगरपालिकेत एकूण 327 सेंटर मार्फत पाजण्यात येणार आहे 0 ते 1 वर्ष बाळांना. आंतरराष्ट्रीय दर्जाचे होमिओपॅथिक रिसर्च सेंटर पंडित जवाहरलाल नेहरू मेमोरियल इन्स्टिट्यूट या ठिकाणी सुरू होऊन जागतिक दर्जाचे अनेक संशोधक या ठिकाणी येऊन संशोधन करू शकतील असे प्रतिपादन पत्रकार परिषद SA ढोले यांनी केले आहे. यावेळी डॉक्टर कन्नन व ढोले यांनी अनेक सहकारी यावेळी उपस्थित होते. जागतिक दर्जाचे सेंटर अमरावती नावारूपास येणे व भारताबाहेरील अनेक संशोधक या ठिकाणी येणे ही गौरवाची बाब आहे असे प्रतिपादन यावेळी डॉक्टर ढोले यांनी पत्र परिषदेच्या दरम्यान म्हटले. लोकांच्या आरोग्यासाठी वेगवेगळे रिसर्च प्रोजेक्ट करावे यासाठी ही सगळी मंडळी इथे आलेली आहे. इंटरनॅशनल सेंटर फॉर इंटरनॅशनल सेंटर फॉर रिसर्च इन मॉलिक्युलर इम्प्रिंटिंग ड्रग्स अशी संस्था या ठिकाणी अनुसंधानासाठी झालेली आहे. इथे हे वेगवेगळे कोर्सेस घेणार आणि अनुसंधान करणार. होमिओपॅथीचं शास्त्र कसं इफेक्टिव्ह आहे हे अनुसंधानातून या ठिकाणी प्रूव्ह करून देण्याच्यासाठी कार्ला मॅडम आलेल्या आहेत, हे श्रीलंकेवरनं डॉक्टर आलेले आहेत, नागपूरवरून आलेले आहेत आणि रिडिफायनिंग होमिओपॅथी डॉक्टर चंद्रन सरांनी या ठिकाणी केलेली आहे. अमरावतीमध्ये हे इंटरनॅशनल सेंटर झालेलं आहे हे आम्हाला अतिशय स्वाभिमानाची बाब आहे आणि ह्या अशा स्वाभिमानाच्या बाबीमध्ये अमरावतीपासून तर जगभरामध्ये हे कार्य होणार आहे. श्रीलंकेवरनं, अमेरिकेवरनं, इंग्लंडवरनं, त्याच्यानंतर भारतातली काही मंडळी आली, वेगवेगळे सेंटर या ठिकाणी होणार, अनुसंधानाचं कार्य होणार, हे माझ्यासाठी आणि अमरावतीकरांच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. खबरों में आज के लिए बस इतना ही. फिर मिलेंगे कुछ नई तरह ताजा खबरों के साथ. तब तक के लिए देखते रहिए VCN News. नमस्कार.